मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्यांवर छापे। 3,190 लिटर दारू व 22,800 लिटर रसायन जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास राबवलेल्या छापासत्रात हातभट्टी दारू विरोधात नोंदवलेल्या 14 गुन्ह्यात 3,190 लिटर हातभट्टी दारू व 22,800 लिटर रसायन असा 6,81,000 मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने मंगळवारी अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा तांड्यातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर छापे टाकून कारवाई केली। ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव, अक्षय भरते, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, मानसी वाघ, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, वसंत राठोड, अमित गायकवाड, इस्माईल गोडीकट, अण्णा करसे, आनंदराव दशवंत, चेतन वनगुंटी, योगीराज तोगी, वाहन चालक रशीद शेख यांनी पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा व मुळेगाव तांडा ह्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात रसायन व हातभट्टी दारू जप्त केलेली आहे। पहाटेच्या सुमारास माझ्या नेतृत्वाखाली मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 3,190 लिटर हातभट्टी दारू व 22,800 लिटर रसायन असा एकूण 7,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच मुळेगाव तांडा येथील काही घरांची झडती घेतली असता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली हातभट्टी दारू विभागाने जप्त केलेली आहे।